या ठिकाणी काल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतून जो जे आम्हाला पत्र आलं आहे त्या पत्रामध्ये नमूद केलेले मुद्दे पुढील प्रमाणे आहेत की देशामध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून त्यांनी अडाणी आणि अंबानी ह्या लोकांना हाताशी धरून हा देश विकायला काढलेला आहे। प्रामुख्याने ह्या देशामधील जे सार्वजनिक उद्योग आहेत, रेल्वे असतील, बँका असतील, विमान सेवा आहेत, रस्ते आहेत, विमा कंपन्या आहेत, सार्वजनिक उद्योग आहेत, दूरसंचार आहे आणि सर्व बंदरे, पोर्ट्स वगैरे असे जे सार्वजनिक उपक्रम किंवा सेक्टर्स आहेत ते सगळे विकायला काढलेले आहेत। काल परवाची बातमी तुम्ही पाहिली असेल तर गुजरातमध्ये जे गुजरातमधलं मुद्रा बंदर आहे आणि जे अडाणींना विकलं गेलं आहे त्याच्यामध्ये 21,000 कोटीचे ड्रग्स तस्करी त्या ठिकाणी सापडली एनआयला। म्हणजे अशा प्रकारे हे उद्योग विकून त्या मार्गाने या देशामध्ये बेरोजगारी वाढवायची आणि या देशातल्या भावी पिढीला खराब करायचं अशा प्रकारचा उद्योग या मोदी सरकारने चालवलेला आहे। कृत्रिम महागाई वाढवून अदाणी आणि अंबानींचे किसे भरण्याचं काम यांनी उद्योग समूहांचं काम केलेलं आहे। बाकीचे उद्योग समूह यांनी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। 2 कोटी नोकऱ्या देऊ अशा प्रकारचं आश्वासन यांनी सत्तेवरती येताना सांगितलेलं होतं। स्विस बँकेतून काळा पैसा आणू, दाऊदला परत आणू अशा प्रकारच्या आणाबाका यांनी दिलेल्या होत्या। देशामध्ये मोठे मोठे उद्योग आणू अशा प्रकारच्या आणाबाका यांनी दिलेल्या होत्या। शिक्षण आम्ही मोफत करू, उच्च शिक्षण अशा प्रकारच्या आणाबाका यांनी दिलेल्या होत्या। गोरगरिबांच्या अकाउंटमध्ये 15 लाख रुपये प्रत्येकाच्या आम्ही देऊ अशा प्रकारचे आश्वासन यांनी दिलेले होते। या सर्व आश्वासनांमध्ये ते फोल ठरलेले आहेत आणि मग त्याच्यात भरीस भर म्हणून हे विकत असताना त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे आणले। जेवढ्या कृषी बाजार समित्या होत्या त्या संपुष्ट केलेलं आहे या ठिकाणी, त्यामुळे शेतकरी अवालदिल झालेले आहेत। यांनी कामगारांच्या बाबतीत या ठिकाणी कायदे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। लेबर कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या ह्याच्यामध्ये यांनी जो कायदा आहे तो बदलून यांनी सर्व कायमस्वरूपी उद्योग बंद करून, कायमस्वरूपी नोकऱ्या बंद करून यांनी कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी म्हणजे जेणेकरून कामगार वर्ग जो आहे तो संपुष्टात आणायचा या ठिकाणी आणि ट्रेड चालू करायचा या ठिकाणी। ट्रेड ज्याला व्यवहार म्हणतात, व्यापार म्हणतात, तो फक्त चालू ठेवायचा। कायदे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। लेबर कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या ह्याच्यामध्ये यांनी जो कायदा आहे तो बदलून यांनी सर्व कायमस्वरूपी उद्योग बंद करून, कायमस्वरूपी नोकऱ्या बंद करून यांनी कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी म्हणजे जेणेकरून कामगार वर्ग जो आहे तो संपुष्टात आणायचा या ठिकाणी आणि ट्रेड चालू करायचा या ठिकाणी। ट्रेड ज्याला व्यवहार म्हणतात, व्यापार म्हणतात, तो फक्त चालू ठेवायचा आणि कामगारांना यांनी देशविरोधी धडीला लावायचा प्रयत्न, त्यांचा प्रॉव्हिडंट फंड असेल, त्यांचा विमा असेल, त्या कुठल्याही गोष्टी त्यांना मिळणार नाहीत या ठिकाणी। तिसरा, तरुणांना या ठिकाणी कुठल्याही नोकऱ्या सध्या नाही आहेत आणि त्याच भरीसभर म्हणून जी महागाई आहे म्हणजे ज्याच्यामध्ये पेट्रोल असेल, डिझेल असेल, गृहिणींना लागणारा गॅस असेल, रॉकेल असेल, त्याची महागाई या ठिकाणी त्यांनी वाढवलेली आहे आणि ती एवढी जुलमी आहे। या ठिकाणी सोनं विकायचा प्लॅन त्यांनी केलेला आहे। एअरपोर्ट्स तर त्यांनी ऑलरेडी विकलेत, बंदरं विकलेत आणि त्यामुळे यांच्याविरुद्ध डाव्या आघाड्या जेवढ्या आहेत या देशातल्या त्यांनी हा बंद उद्या पुकारलेला आहे या ठिकाणी। आणि म्हणून अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष माननीय सोनिया गांधी, सन्माननीय शेतकरी आंदोलन, हां, आणि जे शेतकरी आंदोलन 11 महिने गेले चालू आहे वर्षभर, तोही दाबण्याचा या ठिकाणी त्यांचाही आवाज दाबण्याचा विविध मार्गे यांनी प्रयत्न केलेले आहेत या ठिकाणी। आणि त्याच्यामुळे या ठिकाणी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय सोनियाजी गांधी असतील, आमचे नेते राहुलजी गांधी असतील, मनमोहन सिंग असतील, मनमोहन सिंगांच्या काळात जेवढा समृद्ध देश होता तो देश दशोडीला लागले असे मनमोहन सिंग आहेत आणि आमचे प्रांताध्यक्ष नानासाहेब पटोळे आहेत, आमचे विधान मंडळाचे अध्यक्ष आणि गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर या भारत बंदला पाठिंबा द्यायचा आहे। आणि म्हणून त्यांनी आम्हाला या ठिकाणी आदेशित केलेलं की पत्रकार परिषद घेऊन ही जनतेला तुम्ही माहिती पोचवा, पत्रकारांमार्फत, पत्रकार बंधू भगिनींमार्फत, मीडियावरतीही त्यांनी पूर्ण दबाव टाकलेला आहे। बरेचसे मीडिया चॅनल्स त्यांनी विकत घ्यायचा प्रयत्न केला, त्या मीडिया चॅनल्समध्ये सुद्धा अडाणी आणि अंबानी शिवाय कुठले मीडिया चॅनल चालत नाहीत
आणि त्याच्यामुळे देशातल्या बाबतीतल्या बातम्या ज्या या ठिकाणी प्रसारित होत होत्या देशाच्या ह्याच्या बाबतीतल्या त्या सुरक्षेच्या बाबतीतल्या सुरक्षाही त्यांनी दाब्यावर बसवलेली आहे. त्यामुळे अंतर्गत सुरक्षाही दाब्यावर बसवलेली आहे. जे अधिकार आहेत तुमचे तुमचे आमचे तेही दाब्यावर बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी तुमच्यावरती एक प्रकारचा दबाव आहे. त्यामुळे या सगळ्यांच्या विरोधात जो उद्या बंद पुकारलेला आहे त्याच्यासाठी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही सर्व कार्यकर्ते उद्या रस्त्यावरती उतरून आजच आम्ही सगळ्यांना आदेश दिलेले आहेत, सूचना दिलेल्या आहेत सर्व ब्लॉक अध्यक्षांना, सर्व फ्रंटल अध्यक्ष, सेल अध्यक्ष आणि आम्ही सर्वच कार्यकर्ते की आपण जागोजागी जाऊन व्यापाऱ्यांना आणि सगळ्यांना रिक्वेस्ट करतात. अध्यक्ष नानासाहेब पटोळे आहेत आमचे विधान मंडळाचे अध्यक्ष आणि गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर या भारत बंदला पाठिंबा द्यायचा आहे. आणि म्हणून त्यांनी आम्हाला या ठिकाणी आदेशित केलेलं की पत्रकार परिषद घेऊनही जनतेला तुम्ही माहिती पोचवा, पत्रकारांमार्फत, पत्रकार बंधुभगिनींमार्फत, मीडियावरतीही त्यांनी पूर्ण दबाव टाकलेला आहे. बरेचसे मीडिया चॅनल्स त्यांनी विकत घ्यायचा प्रयत्न केला आहे. त्या मीडिया चॅनल्समध्ये सुद्धा अडाणी आणि अंबानी शिवाय कुठले मीडिया चॅनल चालत नाहीत. आणि त्याच्यामुळे देशातल्या बाबतीतल्या बातम्या ज्या या ठिकाणी प्रसारित होत होत्या देशाच्या ह्याच्या बाबतीतल्या त्या सुरक्षेच्या बाबतीतल्या सुरक्षाही त्यांनी दाब्यावर बसवलेली आहे. त्यामुळे अंतर्गत सुरक्षाही दाब्यावर बसवलेली आहे. जे अधिकार आहेत तुमचे तुमचे आमचे तेही दाब्यावर बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी तुमच्यावरती एक प्रकारचा दबाव आहे. त्यामुळे या सगळ्यांच्या विरोधात जो उद्या बंद पुकारलेला आहे त्याच्यासाठी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही सर्व कार्यकर्ते उद्या रस्त्यावरती उतरून आजच आम्ही सगळ्यांना आदेश दिलेले आहेत, सूचना दिलेल्या आहेत सर्व ब्लॉक अध्यक्षांना, सर्व फ्रंटल अध्यक्ष, सेल अध्यक्ष आणि आम्ही सर्वच कार्यकर्ते की आपण जागोजागी जाऊन व्यापाऱ्यांना आणि सगळ्यांना रिक्वेस्ट करा, या ठिकाणी विनंती करा, शांततापूर्वक कोरोनाचे सगळे हे पाळून नियम पाळून हा आम्ही ह्या बंदला पाठिंबा देणार आहोत. काँग्रेस काल काहीतरी आज का काहीतरी राष्ट्रवादीनेही पाठिंबा जाहीर केलेला आहे. मला वाटतं उद्या आज उद्यामध्ये शिवसेनाही कदाचित हां म्हणजे UPA घटकातले सगळे पक्ष यामध्ये सामील तर आहेतच आणि जे NDEमध्ये होते काही मंडळी म्हणजे उद्या ममता बॅनर्जी असतील या ठिकाणी किंवा शिवसेना असेल, अण्णाद्रमुक असेल, या सगळ्यांनीच पाठिंबा यायला जाहीर केलेला आहे. आणि त्यामुळे हा बंद यशस्वी